बातमी पाहू आता नांदेडवरून। महिला दिनाचे औचित्य साजून महिला उत्थान मंडळाच्या वतीने आज राजकारणार्थ जिल्हाधिकारी कार्यालय येथे आसाराम बापू यांच्या स्मरणार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात महिला वर्ग उपस्थित होता। मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती आल्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। आसाराम बापू निर्दोष आहेत, एका महिलेच्या सांगण्यावरून त्यांना अटक करण्यात आली होती। त्यांच्याविरुद्ध कुठलाही ठोस पुरावा मिळत नसला देखील त्यांना अटक करण्यात आली होती। त्यांच्या वयाची मर्यादा लक्षात घेत शासनाने त्यांना त्वरित सोडण्यात यावं असं निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। पत्रकारांशी बोलताना उत्थान मंडळाच्या महिला सदस्यांनी सांगितलं आहे। जिल्हा प्रतिनिधी किरण कांबळे, मराठी 9। मी डॉक्टर गुंजन अग्रवाल, मी नांदेडचीच आहे। आज हा आमचा जो महिला मोर्चा आहे राजकॉर्नरपासून निघून इथे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आला। आमचं म्हणणं असं आहे की आम्ही ज्या लाखो करोडो महिला आहोत, आम्ही फक्त करोडो महिलांना इथं रिप्रेझेंट करतो आहे। देशभरातून ज्या महिला आहेत त्या सगळ्यांचा आम्ही आवाज आहोत। आम्ही असं म्हणतो आहे की एक मुलगी वर्सेस आम्ही करोडो महिला, तर तुम्ही कुणाचा आवाज ऐकणार? आणि शेवटी जे आरोप सिद्ध झाले नाहीत, ज्याच्याविषयी आय विटनेस नाही, ज्याच्याविषयी एकही व्हिडिओ नाही, त्या गोष्टीला तुम्ही सत्य मानत आहात। न्यायपालिका त्यांचं काम करते ठीक आहे, पण हा रिझल्ट जो आहे तो कितीतरी वर्ष लांबणार। आणि त्याच्यानंतर जर हे सिद्ध झालं की ही जी केस होती ती फेक होती, मग इतक्या दिवस जे आम्ही सहन केलं, जे आमच्या बापूजींनी सहन केलं, त्याला काय अर्थ असणार? म्हणून तुम्ही प्लीज आत्ताच पुनर्विचार करा। आणि एज फॅक्टर किती महत्त्वाचा आहे, 85 इयर्स ओल्ड, त्या व्यक्तीसाठी, आपल्या घरातला जरी व्यक्ती असेल 85 इयर्स ओल्ड, आपण किती काळजी घेतो? तुम्ही त्या व्यक्तीची काळजी घेत नाही आहात, तुम्ही त्या व्यक्तीच्या भावना विचार करत नाही, त्या व्यक्तीची शी लागून ज्या आमच्या भावना आहेत त्यांनाही तुम्ही अर्थ नाही, तुम्ही त्यांना अर्थ देत नाही आहात। तर प्लीज 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 आमच्या भावना लक्षात घ्या, आमचा आवाज ऐका, आणि आम्हाला प्लीज आमचा आवाज ऐकून तुम्ही असा विचार करा की एकदा पुनर्विचार झालाच पाहिजे, प्लीज। आज 8 मार्च महिला दिनाच्या निमित्ताने महिला उत्थान मंडळातर्फे नांदेडतर्फे हा महिला मोर्चा कलेक्टर ऑफिसवर आलेला आहे। हा राजकॉर्नरच्या तिथून दत्त मंदिरापासून निघाला आहे आणि कलेक्टर ऑफिसला आलेला आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे की 85 वर्षाचे जे आमचे सद्गुरू, आमचे गुरु आहेत संत श्री आसारामजी बापू, यांच्यावर जो अन्याय होतो आहे, एकही त्यांच्यावर आरोप सिद्ध झालेला नाही आहे, तरीही त्यांना ही सजा सुनावण्यात आली, त्याचा कुठेतरी विचार व्हावा। आणि कोरोनाच्या काळामध्ये जर बघितलं तर 85 वर्षाचं त्यांचं वय लक्षात घेता त्यांना एक दिवसाचीसुद्धा पॅरोलवरसुद्धा सुटका दिली नाही, ह्याबद्दल ह्या महिला शक्तीचा सगळा आवाज आहे। आणि महिला शक्तींना आम्हाला या एवढ्या, आम्ही हजारो महिला आहेत अशा, आम्ही इथं आलेल्या शेकडो महिला आहेत, पण हजारो नाही, देश विदेशातल्या मिळून लाखो महिला अशा आहेत की ज्यांना काय लाभ झाला हे तुम्ही लक्षात घेत नाही। आणि एका मुलीच्या मागणीवर, एका मुलीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून एवढ्या 50 वर्ष ज्यांचं कार्य आहे समाजकार्य, न बघता एका मुलीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांच्यावर हा असा आरोप करता, म्हणजे आमच्या एवढ्या लाखो महिलांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही आहे का? हा विचार लक्षात घ्यावा म्हणून आम्ही कलेक्टरकडे निवेदन देणार आहे, त्यांनी हे शासनापर्यंत पोहोचवावा। आणि आमचं न्यायपालिकेचा आम्ही आदर करतो, पण न्यायपालिकेने आम्हाला आदर द्या, आम्हाला न्याय द्यावा ही आमची मागणी आहे, कारण आमचे बापूजी निर्दोष आहेत, निर्दोष आहेत, निर्दोष आहेत। आमच्या मागण्या आज ह्याच आहेत वुमेन्स डेच्या निमित्त, की आज एक मुलगी म्हणते बापूजींना की बापूजींनी हे सगळं म्हणजे एकदम विरोधात तिने बोललेलं आहे की एक मुलगी या गोष्टीवर विरोध करते, पण आम्ही एवढ्या सगळ्या मुली म्हणतो आहेत की आमचे बापूजी निर्दोष आहेत, त्यांनी काहीही त्यामध्ये त्यांचं काहीही नाही आहे। त्यांनी एवढंच की सनातन धर्म पुढे नेण्यासाठी त्यांनी जे धर्मांतरण रोखतायत आणि त्यांनी जे संस्कृतीला आमच्या समोर नेण्याचं जे काही कार्य करत आहेत ते कार्य रोखण्यासाठी या लोकांनी एवढा मोठा त्यांना आरोप घेतलेला आहे, कारण एकच वाईट गोष्ट त्यांना कुठल्या पण व्यक्तीला रोखू शकते, ती म्हणजे एखाद्या मुलीला अशा वाईट गोष्टीमध्ये, एखाद्या गोष्टीमध्ये ओढलं गेलं कीच एकमेव अशी गोष्ट आहे की एवढा एक वाईट आरोप लावल्यावरच ही गोष्ट म्हणजे कुठल्या पण गोष्टी, कुठल्या पण व्यक्तीला रोखू शकतो आपण, म्हणजे वाईट गोष्टीमध्ये ओढू शकतो, कुठल्या पण केसमध्ये अडकू शकतो, एकमेव एक महिलाच आहे ते सगळं करू शकते। ही वाईट गोष्ट त्याच्यामध्ये टाकण्यात येऊन हा एकदम चुकीचा असा केस आमच्या बापूजींवर केलेली आहे। आमच्या सगळ्या मुलींचं मत आहे की आमचे बापूजी निर्दोष आहेत। आम्ही 10-10 वर्षापासून दीक्षा घेतलेली आहे बापूजींची, आम्हाला माहिती आहे आमच्यामध्ये किती बदलाव झालेला आहे, आम्ही किती पुढे समोर गेलेलो आहोत। आणि आमची सगळ्यांची आज हीच मागणी आहे की 9 वर्षापासून आमच्या बापूजींना एक दिवसाची पॅरोलसुद्धा, म्हणजे एक दिवसाची सुट्टीसुद्धा देण्यात आली नाही। एवढे त्यांचा वयाचा तरी, त्यांच्या वयाचा विचार तरी करावा की त्यांचं वय आज 85 वर्ष आहे,
त्यांच्या वयाचा तरी थोडासा विचार करावा सगळ्यांनी. एक निर्दोष संत आज या भारत भूमीमध्ये एवढ्या जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आले. एक निर्दोष संत आहेत. आज 9 वर्ष झाले, 9 वर्ष त्यांना एक दिवसाची पण सुट्टी देण्यात आली नाही. हा अन्याय कशासाठी? आम्ही या अन्यायाच्या विरोधात आज न्याय मागण्यासाठी इथे आलेलो आहोत. आमची ही मागणी, आम्ही मागणी पूर्ण नाही झाली तरी आम्ही आमच्या परीने जे काही पुढच्या गुरुच्या आज्ञेने असेल किंवा आमचे जे काही आम्हाला समोरचं वाटेल की बाबा इथपर्यंत हे याच्याने काही होऊ शकलं नाही तर पुढचं आम्ही पाऊल उचलायला तयार आहोत.